Mr. Vosle sir. Today we are going to study about one topic I have written on the blackboard, that Be Remarkable 2.6. That the title itself is very meaningful, that by reading itself you can understand what is going to learn in this topic. That here I have written some points, that I here two questions are there. Can a person be successful in life only getting good marks? Most of the time what happened that day, even most of the students will say that no sir, because bookish knowledge is has some limitations. किंवा आपण ज्याला आपण म्हणतो की पुस्तकी ज्ञान आणि व्यवहार ज्ञान, तर पुस्तकी ज्ञानाला मर्यादा येतात की फक्त चांगले मार्क्स पडून आपल्याला जॉब मिळेल याची गॅरंटी नाही. बऱ्याच वेळा असं होतं की मार्क्स कमी असतात पण ज्याचं प्रॅक्टिकल नॉलेज जास्त आहे त्याला चांगले मार्क्स मिळतात. आणि आपण तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी आहोत आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज जास्त गरज आहे. दॅट्स वाय दोज वे ऑफ प्रॅक्टिकल नॉलेज दे गेट द जॉब रादर दॅन द मार्क्स इन एक्झाम. ओके. And second question is, how can you be different from others? It is said that successful people do not do different, they do it differently. म्हणजे यशस्वी माणसं वेगळं काय करत नाही तर ते फक्त वेगळ्या प्रकारनं करतात. बॅटिंग सगळेच करत होते पण सचिन वेगळा का राहिला, तर सचिन अलॉंग विथ बॅट्समन, म्हणजे एक तो बॅट्समन तर होताच पण एक माणूस म्हणून सचिन फार मोठा झाला. म्हणून रिकी पॉन्टिंग सारखा जगातला चांगला फलंदाज सुद्धा सचिनचं एक पेंटिंग 80,000 रुपये विकत घेतो मुंबईमध्ये, हे सचिन वेगळेपण आहे. आणि कुठलाही क्रिकेटर ज्याला भारतरत्न मिळाले पण सचिनला भारतरत्न मिळालं, इट मीन्स दॅट सचिन इज डिफरंट ऍज अ बॅट्समन, सो ऑल्सो ऍज अ पर्सन दॅट. सो वी शुड बिकम डिफरंट फ्रॉम द अदर्स बाय डुईंग डिफरंटली. म्हणजे आपण इतरांपेक्षा वेगळं करून वेगळं होऊ शकतो, वेगळं काही करायचं नाही आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातच काम करा पण ते वेगळ्या पद्धतीनं करा, तर तुम्ही यशस्वी होऊ शकताय. सो हियर विल द सोसायटी वेलकम अस गिव्हिंग अपॉर्च्युनिटीज. आपल्या मनात असं असतं की आपण कोण शिकलो आणि आपल्याला लगेच समाज नोकरी देईल का, तर तुम्हाला थोडक्यात सांगेन की अजिबात असं होणार नाहीये. जर शिकलेले सगळेच नोकरी लागले असते तर आज समाजामध्ये जी बेकारी आहे, दिस इन इंग्लिश अनएम्प्लॉयमेंट, तर असं राहिलं नसतं. तुमच्या शालेय शिक्षणासोबत तुमचं व्यवहार ज्ञान, वी कॉल इन इंग्लिश प्रॅक्टिकल नॉलेज, इज इसेन्शियल. दॅट्स वाय द थेअरी नॉलेज अँड प्रॅक्टिकल नॉलेज शुड गो हँड इन हँड, देन अँड देन ओनली इन सोसायटी वी हॅव बीन डिमांडेड. अँड वन मोर थिंग आय वुड लाईक टू इन्क्लूड दॅट, इफ यू हॅव डिमांड ओव्हर इंग्लिश, सॉरी यू हॅव कमांड ओव्हर इंग्लिश, देन एव्हरीवर यू हॅव डिमांड दॅट. दॅट्स वाय वेन यू आर टेकिंग अ टेक्निकल एज्युकेशन एज यू आर असेट दॅट यू शुड बी व्हेरी परफेक्ट एज फार अ इंग्लिश इज कन्सर्न्ड. सो ऍटलिस्ट यू शुड स्पीक द इंग्लिश विच इज इसेन्शियल इन इंडस्ट्री ऑर इन सोसायटी, वेदर यू आर अ बिझनेसमॅन, अ टीचर ऑर एन इंजिनियर. ओके. सो द सोसायटी विल नॉट वेलकम द स्टुडंट हू हॅव गॉट जस्ट द थेअरी नॉलेज ऑर दोज हू हॅव गॉट गुड मार्क्स इन इंग्लिश ऑर एनी पेपर्स इन द बोर्ड एक्झाम. दॅट्स वाय देन वेर इज द गॅप दॅट वाय अवर इंजिनियर्स ऑर दोज हू आर हायली एज्युकेटेड ऑर वेरी एज्युकेटेड पीपल are not getting job. The only reason is that industry demands one thing or the society demands one thing and we are providing the different thing. And this is the gap. We have to fill the gap. आज आपल्याला मी असं म्हणतात की शहाणा शेतकरी तोच असतो आपल्या शेतात जे पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे त्याला कळतं तो चांगला शेतकरी असतो. तसं तुम्ही इंजिनियर झालात, तुम्ही खूप नॉलेज मिळवलात पण जर तुमच्या नॉलेजचा इंडस्ट्रीला उपयोग होत नसेल तर यू हॅव झिरो व्हॅल्यू. एक साधं उदाहरण सांगतो जीवनातलं, बी मेकॅनिकल झाला माणूस जर त्याची गाडी बंद पडली तर तो ढकलत गॅरेज पण घेऊन जातो. जिथं गॅरेजमध्ये गाडी दुसरणारा मुलगा हा कधी सातवी नापास असतो, कधी सहावी नापास असतो, कधी लिटरली तो अंगठा बाजार शिकलेलाही नसतो, तो गाडी दुरुस्त करत असतो. बी मेकॅनिकलच्या माणसाला पेमेंटची वाट बघत महिनाभर थांबावं लागतंय, कधी कधी 500,000 उसने मागावं लागतात, पण गॅरेजमधला मुलगा जाताना 1,000 ते 2,000 रुपये किशोर घेऊन अगदी दाबाना घरी जाऊ शकतो. दॅट्स वाय इफ यू आर गोइंग टू फुलफिल द नीड ऑफ द सोसायटी देन यू अँड युअर नॉलेज इज रिस्पेक्टेड अँड डिमांडेड. दॅट तुम्ही जर समाजाची एक गरज पूर्ण करत असाल तर तुम्हाला समाज वेलकम करणार आहे. साधं पान टपरीतला मुलगा पानाला चुना लावून जाताना 2,000 रुपये घेऊन जातो, पाणी पण विकणारा मुलगा 2,000 घेऊन जाऊ शकतो, पण लॉकडाऊनमध्ये अनेकांनी नोकऱ्या गेल्या आणि किती लोक आत्महत्या केल्या. म्हणजेच काय,
The people had marks, but they were not remarkable. Mark मधे re है बोला, remark. तीन शब्द हैं, remarkable. ऐसा मधे mark हाँ root word है, re as a prefix लगला है, and able as prefix है. Sorry, re as a prefix and able as prefix है, दो तीन में आपको remarkable शब्द के लो. तर देखा क्या ऐसा कि re means real. आपको तो तुम्हें real बना, real मतलब खरे बना. समझा मैं teacher है, तर मी बोगस करणार नाही तर मला खरा टीचर बनायचं. मी शेतकरी आहे मला खरा शेतकरी बनायचं. मी व्यापारी आहे मला खरं बनायचं. तुम्ही जे आहात ते खरं बना. विवेकानंद असं म्हणाले की काहीच न करण्यापेक्षा चोरी कर, पण चोरी इतकी छान झाली पाहिजे की तो आयुष्यात कुठल्याही पोलिसांना नाही सापडला पाहिजे. पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये उचलाई जमात होती, दिवसेंदिवस वस्तू उचलून जायचे. मग त्या उचलाईमध्ये मुलगी द्यायची असेल तिचं क्वालिफिकेशन मागायचे की किती वर्षापासून चोरी करतोय, 10 वर्षापासून किती वेळा सापडला, एकदा पण सापडला नाही, तर तो मुलगा लायक म्हणायचे आणि त्याला माझी मुलगी घे तुझी मुलगी मागं लागायचे. म्हणजे चोरी सारखं जरी काम असलं तरी शुद्ध रिमार्क म्हणायचं. म्हणजे उल्लेखनीय झालं पाहिजे, लाजवाब झालं पाहिजे. म्हणजे री रियल ई एक्सेप्शनल बी एक्सप्लेनेशन फ्रॉम द अदर दॅट. म्हणजे तुम्ही अपवादात्मक असलं पाहिजे. सामान्यतः सगळे जगतात म्हणजे रिमार्क अगोदर रिअल बना आणि एक्सेप्शन बना. एक्सेप्शन म्हणजे दुसऱ्यापेक्षा तुमच्यात काहीतरी विशेष असलं पाहिजे. आणि मार्क मीन्स तो ज्याला आपण मराठीत ठसा उमटवणे म्हणतो, तुमच्या बोलण्याचा तुमच्या वागण्याचा इव्हन तुमच्या पूर्ण जगण्याचा समाजाने ठसा उमटला पाहिजे. आणि असं म्हणतात की मरायपरी कीर्ती रूपी उरावे. तुम्ही जरी गेला तरी तुमचा समाजात ठसा उमटला पाहिजे. फॉर एक्झाम्पल अब्दुल कलाम आपल्यामध्ये नाही आहेत, पण एक एरोनॉटिकल इंजिनियर म्हणून अब्दुल कलामनी उमटवलेला ठसा हा चंद्रसूर्य राईकडे असणार आहे. म्हणजे एक लेखक जे म्हणतो की वो तो कलाम नाही वो तो कमाल थे, उन्होंने कमाल कर दिया. दैट्स व्हाई टू बिकम अब्दुल कलाम, टू बिकम सर्वपल्ली राधाकृष्णन और टू बिकम द फर्स्ट इंजिनियर डॉक्टर मोक्ष म्हणून विश्वेश्वरय्या. सो इट इज कॉल्ड बिकमिंग रिमार्केबल. एंड द थर्ड वन इज एबल दैट. एबल मीन्स त्याला आपण मराठीमध्ये समर्थ म्हणतो. स्वामी समर्थ नव्हे, स्वामी समर्थ आपण बोलचे. एबल म्हणजे समर्थ म्हणणे. समर्थ म्हणजे माझं करण्यास मी समर्थ आहे. मीन्स नो नीड टू एनीवन सपोर्ट. हा तुम्ही गायडन्स घ्या एखाद्याचा, पण सपोर्ट घेऊ नका. तुम्ही सारखं सपोर्ट घेत घेतला तर यू बिकेम डिपेंडंट. तुम्ही परावलंबी होता. आणि स्वावलंबन हे जीवन आहे आणि परावलंबन हा मृत्यू असल्याचं म्हणतात. सो बी एबल इज इट. सो आफ्टर अंडरस्टँडिंग दिस लेसन हा धडा पूर्ण शिकला म्हणजे असं लक्षात येईल की बाबा आपल्याला एक इंजिनियर म्हणून रिमार्केबल व्हायचंय किंवा रिअल व्हायचंय किंवा एक्सेप्शन व्हायचंय किंवा ऍटलीस्ट एबल बनायचंय. अंडरस्टँड दिस. सो हियर देन वेर इज द गॅप दॅट. मग गॅप कुठं पडतो? इंडस्ट्रीतून निर्माण झाला इंजिनियर जॉबला लागलाच पाहिजे का लागत नाहीये? तर ही हॅज ओनली थेअरी नॉलेज. अलॉंग विथ द थेअरी नॉलेज ही शुड हॅव प्रॅक्टिकल नॉलेज अँड वन मोर थिंग दॅट ही शुड बी द इथिकल पर्सन. कारण की आपण जन्मल्यानंतर आपल्याला तीन प्रकारचे कर्ज असतात. एक आपलं मातृऋण, आईच्या कर्जात आपण कधी मुक्त होऊ शकत नाही. दोन पितृऋण, वडिलांच्या कर्जात आपण मुक्त होऊ शकत. आणि तिसरं आहे समाज ऋण. टू बिकम एन इंजिनियर तुम्ही म्हणजे इंजिनियर झाला म्हणजे पैसे मिळवून नाहीये, तर व्हॉट इज द अकाउंटेबिलिटी ऑफ माय टू द सोसायटी. समाजासाठी माझी जबाबदारी काय किंवा उत्तरदायित्व ज्याला आपण म्हणतो, मी काय करू शकतो समाजासाठी. आणि समाजासाठी डॉक्टर अब्दुल कलाम म्हणायचे की टुडे स्टुडंट इज टुमॉरो इंजिनियर. पूर्वी असं म्हणायचं की आजचा विद्यार्थी उद्याचा जबाबदार नागरिक आहे, तर कलाम साहेब पुढे तुम्ही म्हणायचे की आजचा विद्यार्थी उद्याचा शास्त्रज्ञ आहे. म्हणजे तुम्ही फक्तच इंजिनियर नाहीये, तर तुमच्या क्षेत्रात काहीतरी असं रिसर्च करा तुम्ही सायंटिस्ट व्हा. इंग्लिशमध्ये असे वाक्य की नॉट फेल्युअर बट डुईंग इज ग्रेट. अपयश हा गुन्हा नाहीये, पण उद्देश हलका ठेवणं हा गुन्हा आहे. पण नेहमी उद्देश आपला चांगला असतो. जंगलात आपण चाललो असतो तर तयारी करताना वाघा शिकारी जा, कारण त्या नाही अचानक वाघ समोर तर म्हणणार का सॉरी आज मी सशे तयारी सांगतो उद्या वाघा सांगतील. शुड नॉट हॅपन दॅट. So be always prepared because the challenges come without any intimation. They come suddenly. So it is a sudden attack that. For that we should have 3 IQs. I am going to tell you that 3 IQs are going to be made. An intelligent quotient. What is it? Buddhi or Buddhyang. The intelligent quotient is different. The buddhi is not different. तर पूर्वी याच्यावर एखाद्या इंजिनियरचं एखाद्या स्टुडंटचं मूल्यमापन केलं जायचं. पण आता इंडस्ट्रीमध्ये लक्षात आलं की फक्त इंटेलिजंट क्वेश्चन उपयोगाचा नाही आहे,
Most of the students got very good mark, they become successful. But after when they were taken the EQ that or SQ, EQs are the emotional quotient and SQs are the situational intelligence quotient. बऱ्याच वेळा मुलांचे मार्क चांगले होते मग रिसर्च काय तयार आहे की हे मुलांना चांगले मार्क्स पडले कारण त्या मुलांची मेमरी चांगली होती म्हणून मार्क्स पडले मग मेमरी बेस्ड होतं त्याने जे केलं परीक्षेत विचारलं ते मुलं सक्सेसफुल झाले आणि त्याने तसाच मेसेज दिला की तुम्ही आम्ही अर्ध्या रात्री अभ्यास केलो आणि पास झालो तुम्ही पण अर्ध्या रात्री अभ्यास करा त्याला मुलं एक नाईट मारलो म्हणतात नाईट मारा आणि तुम्ही पण तसं व्हा पण खरं तर या मुलांना चुकीचा संदेश आहे रॉंग मेसेज आहे आणि बऱ्याच वेळा मुलं तसं करतात पण जे रात्रभर केले ते एक्झामला विचारत नाही आणि मुलं फेल जातात सो दॅट्स वाय यू शुड बी टोटली अवॉइडेड म्हणून हे आपण अवॉइड केलं पाहिजे एका रात्रीत अभ्यास करून कोणी मोठा होत नाही हा भले तुम्ही अभ्यासात पास व्हाल किंवा परीक्षेत पास व्हाल जॉब मिळवणं सोपं आहे पण जॉब टिकवणं अवघड आहे कारण इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर आपण पुस्तक वाचून काही करत नाही पुस्तक वगैरे वाचलं आपल्या डोक्यात पाहिजे आणि मग इंडस्ट्रीमध्ये वी अप्लाय द नॉलेज एक असं जोक सांगतात की थिअरी आणि प्रॅक्टिस काय फरक आहे थिअरी नॉलेज मीन्स लिटल मेनिंग याला आपण मराठी शब्दशः अर्थ म्हणतो एक मुलगा आपल्या आजीला घेऊन दवाखान्यात गेला आणि डॉक्टर म्हणाले की आजीला हलून औषध आहे तो मुलगा घरी आला आजीला बसवला एका दंडाला तो धरला भाऊन आजीला हलवायला गेले आणि आई म्हणले अरे काय करताय की त्याला मारून टाकताय आजीला हलवा लागलाय नाही गे म्हणले डॉक्टर म्हणले की आजीला हलून औषध आता तो हलून औषध हे शब्द ऐकला होता पण इथं आजी हलवायची नंतर औषध हलवायचं आहे नंतर कुठल्याही लिक्विड बाटलीला सेक वेल बिफोर यूज वापरणं अगदी व्यवस्थित हलवा किंवा अनेक उदाहरणे डॉक्टर म्हणले की बाळ औषधाला कळवायला जास्त पाण्यात गेले मी या मुलगा गेला बाटली घेतला आणि नदी वगैरे आता पोहता येत नव्हतं गळ्यापर्यंत पाण्यात गेला आणि तिथनं फोन केला डॉक्टरना साहेब मी आता जास्ती पाण्यात आलोय आता औषध घेऊ का डॉक्टर म्हणजे बाहेर येऊन बरशील जास्ती पाण्याचं आलं आहे दोन टोपणामध्ये दोन टोपण पाणी टाकून डायल्यूट करून घ्यायचं औषध कमी करू लागेल म्हणजे पुस्तकी नॉलेज धोका दर्शन मी जे शिकलो ते तिथंच ठेवायचं आहे आणि त्याचा प्रॅक्टिकल मिनिंग काय घ्यायचा आणि आता म्हणतो माझ्या घरानं हत्ती गेला म्हणजे आपल्या घरात चढून हत्ती जातो का घरावरून हत्ती गेला म्हणजे घरासमोरून हत्ती गेला इजंट इट दॅट्स वाय प्रॅक्टिकल नॉलेज इन थेरी डिफरंट लाईफ ऑफ द विंडागरणीकर मराठी फेमस पोएट देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एकदा देणाऱ्याचे हातच घ्यावे ही जर कविता तुम्ही चौथीच्या वर्षात शिकवण्या मुलांना विचारला बा काय करून नाही सर देणारा द्यावं घेणार घ्यावं आणि गेल्या दिवशी कोपऱ्यापर्यंत तोडून हात घ्यावे ती इंद्राजस मुलं हात आत सांगतील पण तुमच्या डिप्लोमाच्या वर्गात जर मी ही पोयम म्हणली तुम्ही म्हणणार नाही सर देणारे देत जागायचा अर्थ काय त्या हात घेणे म्हणजे त्या हाताचा द्यायचा गुण आपण घ्यायचा आणि आपण पण द्यायला शिकायला म्हणजे हात सारखं उभं झाला पायानंच हात खरी करायचं नाही भिकार असेल का पण आपण पण द्यायला शिकलं पाहिजे हात घ्या म्हणजे हाताचा गुण घ्यायचा सो इट इज कॉल्ड प्रॅक्टिकल मेनिंग हा प्रॅक्टिकल अर्थ त्याचा आणि फक्त थेरीचा आपण देणारे हात तोडायचे का मग आपण कृतज्ञ नव्हतो सो आय क्यू सोबत आहे इक्यू इक्यू म्हणजे इमोशनल क्वेश्चन दॅट तुम्ही जॉब मिळवला समजा आणि तुम्ही जे इंजिनियर जाणार नाही तुम्ही वर्कर म्हणून जाणार नाही तुम्ही एक साहेब म्हणून जाणार आहात मग तुमच्या अंडर 10-15-20-40-100 माणसं काम करणार आहे काही ना काही प्रत्येकाच्या अडचणी असतात आणि तसं सगळ्याच टेन्शन तुम्हाला येणं स्वाभाविक आहे मग तुम्ही इमोशनली कसं स्टेबल असतं मानसिकदृष्ट्या इमोशनल स्टेबल कुणाला म्हणायचं जो माणूस कुठल्याही वेळी पॅनिक होत नाही त्याला आपण इमोशनल स्टेबल म्हणायचं दोन नंबर फिअर जो घाबरत नाही मला माहिती आहे डर गया सो मर गया किंवा भीत्या पाठी ब्रह्मराक्षस किंवा डर की आगे जीत आहे म्हणतो इझंट इट किंवा घाबरला तो संपला मेलाच त्यामुळे कशीही परिस्थिती होते घाबरू नका कारण त्या इंग्लिशमध्ये असं म्हणते ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम इज अ सोल्युशन प्रत्येक समस्येला उत्तर आहे जगात अशी कुठली समस्या नाही आहे तिला उत्तर नाही आणि अशा समस्येतून जाणारे आपण जे पहिले नाही आहे आपल्या पूर्वी अशा प्रॉब्लेम झाल्या होत्या येत राहतील त्यामुळे आपण स्थिर राहायचं आकाशात ढग येतात बघा पण आकाशात रंग बदलत नाही ढगी खाली असतात ढग निघून जातात पुन्हा आकाश निरभ्र असतंय तसं अडचणी येतील जलस कुणाबद्दल द्वेष करू नका कारण का द्वेष करणार काहीच होणार नाही आपल्याकडे म्हण आपली लाईन मोठी करा जी दुसऱ्याची लाईन पुसपुसायची गरज नाही आहे आपण दुसऱ्याला खेचत बसण्यापेक्षा तेवढाच वेळ जर आपण आपल्या प्रगतीसाठी दिलो तर आपण पुढे जाऊ आणि शेवटचं अँग्री आपण रागाला खूप येतो ज्याचा रागावर कंट्रोल आहे तो माणूस खरा मोठा होऊ शकतो
समोर जर अग्नी झाला तर आपण पाणी मारायचं भडकायचं नाही. नेमकं मराठीत म्हणणे अतिरान भीक मागू नये. रागा नुकसान आपलं होत आहे. काही काही रागाला बीपी वाढतो. प्यारीसाठी तुम्ही जागेवर मिलू झाला इतका बीपी वाढून घ्या. प्रॉब्लेम तुम्हाला आहे. समोरचा माणूस शांत असतो पण इमोशनली पोषण जसं आहे इमोशनली स्टेबल माणूस आहे तो कधी पॅनिक होत नाही, तो कधी घाबरत नाही, तो कधी जळत नाही लोकांवर, तो कधी अँगर होतो. अंडरस्टँड दिस. आणि डिप्रेशन वगैरे असे भरपूर त्याचे पैलू आहेत असं कुठलंही करायचं नाही. आणि तुम्हाला तुमच्या कामात 100% द्यायचं आहे. 100% शुड बी गिव्हन टू मेक द टीम वर्क बेस्ट. जर तुम्हाला बेस्ट टीम वर्क पाहिजे असेल 100% द्या. ह्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की ऑस्ट्रेलियन टीम बघा, 4 वर्ल्ड कप जिंकली तर त्याचा ब्रेटली पण 6 मॉरन मॅच जिंकायचा. म्हणजे ऑस्ट्रेलियन बॉलरला माहिती असायचं 4 जाणारे आपण आढळले तरी ते पळायचेच, डाय मारायचे, पडायचे, लागायचे. आणि त्यांना माहित होतं की आपण जर आता लूज पडलो तर आपण लूज पडतोय. पण मॅच हरत असून सुद्धा ते कधी टेन्शन राहत होते. शेवटच्या बॉलपर्यंत ते आशा सोडत नव्हते. 100% शुड गिव्हन दॅट. आज आपण भारतीय लोक अंग राखून कातडी बचवण्यासाठी काम करतो असं नाहीये, झोपून काम करा. आज जपानचे लोक पाहते म्हणजे शब्द वर्क कल्चर. म्हणजे जपानचा माणूस ऑफिस 10 सुरू होत असेल तर तो 9 जाऊन बसेल ऑफिसमध्ये. ऑफिस 5 संपलं तरी सुद्धा तो 6 काम करतो. आमचं कॉलेज 5:30 संपलं आणि 5:15 जाऊन गागा होऊन तयार असतो. मला सांग कसं आपण म्हणतो देशमुखता. मला अब्दुल कलाम स्वप्न होते की 2020 मध्ये भारत महासत्ता होईल. 2020 गेलं आणि कलाम साहेबी गेले, अजून आपण आहे तिथं जाऊ. सो टू बिकम वर्ल्ड पॉवर वी नीड द हार्ड वर्क. आणि इंग्लिश दर इज नो प्रूव्ह दॅट हार्ड वर्क हॅज नो सबस्टिट्यूशन. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. कठोर परिश्रम केलंच पाहिजे. आणि ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी म्हणून आपण त्याचाही आपल्याला अभाव असतो. पंक्चुएलिटी नाही आपल्याकडं. आपण ब्रिटिशांकडे ज्या गोष्टी घ्यायला पाहिजे त्या घेतल्या नाही आणि नको त्या घेतल्या. आपण ब्रिटिशांना काय घेतलो, हॅपी बर्थडे टू यू, आय लव्ह यू, मे आय कम, असले 2-4 भंगार वाक्य घेतले. पण ब्रिटिशांचं हार्डवर्क, पंक्चुअलिटी, सिन्सिरिटी, पॅट्रिऑटिझम विषयी त्या देशभक्ती त्यातलं काही घेतलं नाही आपण. कारण त्या माणसाला काय घ्यावं हे समजलं पाहिजे. तुम्ही खारी खाल्लाय, खारी खाताना आपण वरचं घेऊन आतमध्ये जी टाकतो बरोबर आहे. पण उलट बदामाच्या वेळेला आपण बदामचं वरचं दर्पण टाकतो म्हणून आत खातो बरोबर आहे. आंबा खाताना वरचं पण टाकतो आतलं म्हणून जातो, मधलंच घर खातो आपण की नाही. पण पेढा खाताना आपण काहीच टाकत नाही, अख्खा पेढा तोंडात टाकतो. अंडरस्टूड. सो याला इंग्लिशमध्ये कॉन्सायन्स म्हणायचं, मराठीमध्ये त्याला सदसद वेगबुद्धी म्हणतात. सद आणि असद, सद म्हणजे खरं काय आणि असं म्हणजे खोटं काय, त्या दोन्हीचा फरक कळतो. दॅट इज कॉल्ड कॉन्सायन्स. And the person who has sound conscience or accurate conscience can take the accurate decisions, and when the decision is accurate, automatically the result is accurate, 100%. Okay? So this is the summary of this lesson. Best result needs great teamwork that. So great teamwork is very essential. So who is called the leader that? In J.R. Tata we learn that. So he who motivates the others is the leader that. The word leader has come from the verb lead that. Lead म्हणजे मराठीत पुढे घेऊन जाणे, त्याला मराठी आपण नेता म्हणतो. जो घेऊन जातो त्याला नेता म्हणायचं. आणि संस्कृती म्हणा यथा राजा तथा प्रजा. जर नेता चांगला असेल तर देश चांगला चालतो, कंपनी चांगली चालते, संस्था चांगली चालते, इवन घर सुद्धा चांगलं चालतं. विवेकाने गोष्ट सांगायचे लिडरवर, लिडर कसा असावा, लिडर शिवाजी महाराजांसारखा असावा, लिडर नेपोलियन सारखा असावा, लिडर अलेक्झांडर सारखा असावा. अलेक्झांडरला सिकंदर म्हणतात. सिकंदरने अलेक्झांडर चुलत होऊ नये. इन इंग्लिश मी अलेक्झांडर, इन मराठी सिकंदर. त्याच्याबद्दल असं म्हणायचे तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं. ही केम, ही सॉ, ही कॉन्करड. आपल्या बाबतीत काय, तो आला, तो पडला, त्याचं फ्रॅक्चर झाले. सो टू बिकम अलेक्झांडर वी नीडेड ऑल दिस थिंग. ओके. सो वेगळे टोल्ड वन स्टोरी इन द वेदांत फिलॉसॉफी दॅट. एकदा काय झालं, जंगलात एक सिंह ट्रायल बघितले की 100 मेंढ्या त्याचा नेता सिंह केला लीडर. आणि त्याला म्हणजे ट्रेनिंग द्या महिनाभर. तर त्या 100 मेंढ्याला अशी ट्रेनिंग दिली की महिनाभरात 100 मेंढ्या हा मांसाहारी झाल्या, अटॅक करायला लागल्या, जंगलातल्या बऱ्याच जण मारून टाकू लागले. आणि इकडे 100 सिंह त्यांचा नेता एक मेंढी केले आणि त्या मेंढी झाली ते ट्रेनिंग. तर ती मेंढी त्या 100 सिंहाला महिनाभर गवत खायला लावली. सो इट इज कॉल्ड लीडर दॅट. पण दुर्दैवाला आपल्या देशातून असे नेते म्हणाले होते. ज्या देशाचा नेता चांगला आहे तो देश पुढे जातो. पण आपण तेवढ्या लांब नको जायला. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाताय ऍज अ सुपरवायझर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, इफ यू आर वर्दी अँड व्हॉट वी से दॅट आयडियल
then automatically your team becomes idea and result comes. That's why the best result needs great teamwork. In teamwork, it is not the work of any person, that it is work of a team. That अब्दुल कलाम जेव्हा मिसाईल लॉन्च करतो तेव्हा त्यांच्या अंडर आधी सायंटिस्ट काम करत होते, पण दुर्दैवानं ते पहिल्यांदा फेल झालं. अब्दुल कलाम म्हणाले की इट हॅपन ड्यू टू मी, ह्या अपयशापूर्ण जबाबदार मी आहे, म्हणजे मी ह्या टीमचा लीडर होतो. पण जेव्हा सेकंड टाइम सक्सेसफुल लॉन्च झालं तेव्हा अब्दुल कलाम म्हणाले की द क्रेडिट गोज टू टीम. हे सगळं आपण असं बघा माझ्यामुळे झालं, पट्ट्या वा कसं केलं, तुम्ही लावला होता वाट, असं म्हणतो तसं नाही. ग्रेट पीपल बिकम ग्रेट ड्यू टू देअर बिहेवियर. दॅट मोठी माणसं मोठी त्यांच्या वागण्याने होतात. इंग्लिश ड्यू रिस्पेक्ट अँड ग्रेट रिस्पेक्ट, म्हणजे आपण मोठं म्हणामना करून म्हणणार नाही, तोंडावर म्हणतील मागशिवाय करतील. आणि हिअर टू बिकम अ बिझनेसमॅन द थ्री आर नीडेड. द थ्री मीन्स द इक्यू, आयक्यू अँड एसक्यू. दीज थ्री थिंग्स आर नीडेड टू बिकम अ बिझनेसमॅन. आणि आजकाल दुर्दैवानं आपल्या देशातली माणसं जॉब माइंडेड आहेत, पण इंग्लंड अमेरिका किंवा युरोप खंडातली माणसं बिझनेस माइंडेड आहेत. मला सांगा, बिल गेट्स जर जॉब केले असते कुठं राहिलं असतं? स्टीव जॉब जर जॉब कधी कुठं राहिलं असतं? त्याचं नाव जॉब नाही, पण तो जॉब कधी केला नाही. साधारण मला मायकेल डेल सुद्धा सांगतो, आपण डेल कंपनीचा लॅपटॉप आणि कम्प्युटर वापरतो. वयाच्या 17 वर्षी डेल हा उद्योगपती झाला होता. आपल्याला बायकोचा पती होता येत नाही, आपल्या बायकोचा पती मला वयाची 21 वर्षी पूर्ण पाहिजे. मला वाटतं लगेच व्हावं असतं, पण होता येत नाही. झालं तर ते इलिगल असणार आहे. म्हणजे साधं बायकोचा पती व्हायला आपल्याला 21 पूर्ण पाहिजे, आणि या वयाच्या 17 उद्योगपती झाला होता. म्हणजे उद्योगपती होण्या स्वप्न पडले पाहिजे. टू बिकम बिझनेसमॅन दिस थ्री आयक्यू इक्यू अँड एसक्यू आर एसेन्शियल. आर टू बिकम अ सक्सेसफुल हेड ऑफ द फॅमिली ऑल्सो दिस इज एसेन्शियल. आर टू बिकम अ सक्सेसफुल स्टुडंट आय से दॅट. टू बिकम अ सक्सेसफुल टीचर, ऑल दिस थिंग्स आर नीडेड. दॅट you are working in any field, that would be there. And you might have know that the SWOT analysis, strength, weaknesses, opponent, threat, that. So they come under all these things. So this was the summary in short. Dear student, understood that? If you have any doubt regarding this, you can ask me. If you have liked this video, share it and give it like. Thank you very much.